नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनल वर आपला हार्दिक स्वागत आहे। बघा, शिक्षक अभियोग्यता मध्यम आपण परीक्षेची तारीख आलेली आहे, सविस्तर माहिती जर आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब या लाल बटन क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय महत्त्वाची बातमी, अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीचा मुहूर्त ठरला, मात्र नियमांची अडचण, पात्र उमेदवार संभ्रमात, सुधारित शासन निर्णयास विरोध। शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीचा अखेर मुहूर्त ठरला आहे, मात्र राज्य सरकारने काढलेल्या नवीन सुधारित आदेशानुसार राज्यभरातून विविध विरोध होऊ लागला आहे। या निर्णयामुळे पात्र उमेदवारांची मोठी अडचण होणार आहे। शिक्षक भरतीमध्ये मागील काळात झालेले घोटाळे टाळण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पवित्र पोर्टलद्वारे राज्य सरकारकडून शिक्षक पदभरतीत नवीन सुधारणा करण्यात आल्या। यापूर्वी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त 5 वेळा संधी नवीन नियम जोडले आहेत। आता यात नवीन नियम जोडले आहेत, त्यानुसार उमेदवाराला प्रत्येकवेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीत बसणे बंधनकारक असणार आहे। उमेदवारांच्या पूर्वी दिलेल्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत। 2017 झालेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीची पदभरती अजून अपूर्ण ठेवून दुसरी अभियोग्यता चाचणी घोषणा सरकारने केली आहे। जुने गुण रद्द होत असतील तर शिक्षक डिसेंबर 2017 अभियोग्यता चाचणी दिलेल्या उमेदवारावर अन्याय होणार आहे। शिक्षक अभियोग्यता चाचणीतून एकदा निवडलेला उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेत येता कामा नये। अभियोग्यता चाचणी पहिली ते 12 एकच न घेता पहिली ते 8 वेगळी परीक्षा व 9वी ते 12वी अशी एक परीक्षा असावी। 2017 झालेल्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी ही परीक्षा राज्यात एका दिवशी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर बघा, फेब्रुवारीच चाचणी परीक्षा शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। डिसेंबरमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल, त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या 2 आठवड्यात अभियोग्यता चाचणी परीक्षा होऊन मार्चमध्ये निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर बघा, अशा प्रकारे महत्त्वाची माहिती संबंधित सर व्हिडिओ आवडली लाईक करा आणि शेअर करू नका। धन्यवाद।